प्रश्न विचारतो येतोय का? प्रश्न विचारतो येतोय का? हा पुरवण्याचा नियम कोणी मांडला? डॉक्टर मार्शल यांनी सांग पुरवण्याचा नाही माझी शांत बसणार तिघे सांग मग जायचं ते कोणी सांग नाही लक्ष दे ना हा पुढे पुरवण्याचा नियम काय म्हणतोय ए इकडे बघ तिघे मी तिघांना बघत बसायचं हा पुरवण्याचा नियम कुणाचा आहे डॉक्टर मार्शल मार्शल काय म्हणतात ज्यावेळी एखाद्या वस्तूची इतर परिस्थिती कायम असताना ज्यावेळी एखाद्या वस्तूची किंमत काय होते वाढते बरोबर त्यावेळी जो पुरवठा करणारा विक्रेता आहे तो आपला पुरवठा काय करतो वाढवतो कारण किंमत वाढताना त्याला काय होतो नफा होतो म्हणून तो किंमत वाढताना पुरवठा आपला वाढवतो ज्यावेळी बाजारामधल्या कुठल्याही वस्तूची किंमत काय होते कमी होते त्यावेळी विक्रेत्याला आपली वस्तू विकून होणारा फायदा काय होतो कमी होतो किंवा त्याला काय होतो तोटा होतो म्हणून तो आपल्या वस्तूचा पुरवठा काय करतो कमी करतो मग आता ही किंमत आणि पुरवठा इथं पण दोन शब्द आहेत हेच किंमत पुरवठा मग या किंमत आणि पुरवठा या यांच्यामधला संबंध कसा आहे त्यांच्यामधल्या बदलाची दिशा कशी आहे एकसारखी बरोबर म्हणून किंमत आणि पुरवठा यांच्यामधला संबंध हा सम संबंध आहे झालं पुढे आता आपलं काय मुद्दा चालू होता पुरवठा नियमाचे अपवाद बरोबर का आता एक एक अपवाद सांगा पुरवठ्याचे नियमाचे अपवाद पहिला अपवाद आपला काय आहे श्रमाचा पुरवठा आता याच्यामध्ये काय म्हणले बघा श्रमाचा पुरवठा तुम्हाला मी गेल्या तासाला सांगितलं होतं कोणताही एखादा कामगार तयार करताना तो कामगार तयार होण्यासाठी कालावधी किती लागतो 18 वर्ष पूर्ण तरच आपण काय होऊ शकतो कामगार होऊ शकतो हे विश्लेषण नाही महत्वाचं आपल्या नोट्स मध्ये जनरल नॉलेज आहे 18 वर्ष पण पुरवठा कसा वाढवायचा का कमी करायचा म्हणून इथे लिहिले 18 वर्ष ठीक आहे ते समजण्यासाठी आता बघा ज्यावेळी कामगारांचं वेतन किंवा पगार वाढतो त्यावेळी अपवाद म्हणजे काय कळलंय का नाही कळलं अपवाद म्हणजे पुरवठ्याचा नियम काय म्हणतो किंमत वाढली की पुरवठा काय व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे आणि किंमत कमी झाली की पुरवठा कमी व्हायला पाहिजे पण काही वस्तू या अशा असतात की किंमत वाढली तर पुरवठा वाढवता येत नाही किंवा किंमत कमी झाली म्हणून पुरवठा कमी करता येत नाही येते लक्षात अशा ज्या वस्तू आहेत त्यांना पुरवठा नियमाचे अपवाद म्हणतात यातला पहिला अपवाद काय घेतला आपण श्रमाचा पुरवठा श्रमाचा पुरवठा पुरवठा नियमाप्रमाणे काम करीत नाही तर मग तो त्याच्या उलट दिशेने काम करतो म्हणजेच काय आता त्यांचा वेतन वाढलं म्हणजे त्याची किंमत वाढली पगार वाढल्यावर कामगाराने आपला पुरवठा काय करायला पाहिजे वाढवायला पाहिजे या नियमाप्रमाणे पण कामगार आपला पुरवठा वाढवू शकत नाही सुरुवातीला ते काय करतात बघा वेतन वाढलं की आपला श्रमाचा पुरवठा वाढवतात पहिल्यांदा पुरवठा वाढवतात तो कसा 8 तास जर काम करत असेल तर त्याच्याऐवजी ते काय करतात 12 तास काम करतात येते लक्षात मग पुरवठ्याचा नियम आपण काय म्हणले बघा पुरवठ्याचा वगैरे काय म्हणतो सुरुवातीला पुरवठा हा काय झाला वाढला बरोबर डावीकडून उजवीकडे पुरवठा वक्र हा नेहमी कसा जातो डावीकडून उजवीकडे खालून वरती जाणारा असतो याचा उतार कसा असतो धनात्मक असतो पहिल्यांदा पुरवठा काय होतो वाढतो वेतन वाढलं म्हणून कामगाराने आपला पुरवठा वाढवला पण त्यानंतर ही वेतन वाढलं तर कामगार आपल्या कामाचे तास वाढवत नाहीत तर मग कामगार काय करतात कमी कामामध्ये जर आपल्याला जास्त वेतन मिळत असेल तर मग ते काय करतात विश्रांतीकडे त्यांचा कल वाढतो म्हणजे ते काय करतात
वेतन वाढले की श्रमाचे तास कमी करतात इथे लक्षात आणि विश्रांतीला जास्त महत्त्व देतात म्हणून तो पुरवठा वक्र काय होतो पाठी मागे वळतो म्हणून श्रमाचा पुरवठा वक्र हा काय म्हण तुम्हाला कारणे द्यायला प्रश्न येईल श्रमाचा पुरवठा वक्र हा मागे वळणारा असतो तर आता जे आपण विश्लेषण सांगितले ती कारण तुम्हाला त्या ठिकाणी लिहावी लागतील इथे लक्षात म्हणून हा श्रमाचा पुरवठा वक्र पुरवठा नियमाप्रमाणे काम करीत नाही झालं दुसरा मुद्दा सांगा कृषी माल बरोबर कृषी माल यालाच आपण काय म्हणतोय शेती माल आता बघा शेतामधलं जे घेतलं जाणारं उत्पादन आहे ते सुद्धा पुरवठा नियमाप्रमाणे वाढवता येत नाही ज्यावेळी समजा एखाद्या शेतामधल्या वस्तूची किंमत वाढली म्हणून त्याचा पुरवठा लगेच वाढवता येत नाही किंमत कमी झाली म्हणून पुरवठा कमी करता येत नाही याची कारण काय काय आहेत तर शेतीमाल तयार होण्यासाठी कृषी उत्पादन हे निसर्गावर अवलंबून असते जर निसर्ग चांगला असेल तर उत्पादन जास्त जर निसर्ग प्रतिकूल असेल वाईट परिस्थिती असेल तर उत्पादन कमी बरोबर समजा बाजारामध्ये शेतीची किंमत वाढत आहे बरोबर शेतमालाची किंमत काय होत आहे वाढत आहे पण जर दुष्काळ पडला महापूर आला किंवा नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल झाली वादळ झालं तर याच्यामध्ये शेतीमाल काय होईल नष्ट होईल मग किंमत वाढते मग पुरवठा वाढवता येतो का पुरवठा वाढवता येईल का पुरवठा वाढवता येणार नाही म्हणून शेतीमाल हा सुद्धा पुरवठा नियमाला काय आहे अपवाद आहे तिसरा मुद्दा सांगा तीन रोख रकमेची गरज आपण ज्या नोट्स मध्ये लिहिले त्याच्यामध्ये आपण असं म्हणले बघा रोख रकमेची गरज बरेच व्यवसाय हे कर्ज काढून उभा केले जातात बँकेकडून कर्ज घेतलं जातं ज्यावेळी त्याला जास्त पैशाची गरज आहे उत्पादन घेतलं पण अशा आता जसा कोरोना आला बाजारामध्ये मंदी निर्माण झाली व्यवसायामध्ये मालाचा खप कमी झाला परिणामी असे व्यवसाय काय होतात बुडण्याची शक्यता जास्त असते अशा वेळी त्या कारखानदाराला बँकेकडून घेतलेलं कर्ज काय करावं लागेल फेडावं लागेल त्याचे हप्ते महिन्याच्या महिन्याला द्यावेच लागतील भले बाजारामध्ये मंदी येऊ द्या किंवा तेजी येऊ द्या आता परिस्थिती काय आहे मंदीची बरोबर मग मंदीमध्ये त्याला त्याच्या मालाची विक्री होत नाही मग त्याला आता काय करावं लागेल आपल्या मालाच्या बाजारामधल्या किमती कमी आहेत पण आपल्याला बँकेचा काय करायचाय हप्ता भरायचाय मग त्याला काय करावं लागेल आपला माल येईल त्या किमतीला विकला पाहिजे तर त्याला त्याचे मिळणार आवश्यक असणारे पैसे मिळतील बँकेचा तो हप्ता पूर्ण करू शकेल त्यावेळी अशा परिस्थितीमध्ये कारखानदार किंमत वाढण्याची वाट बघत नाही बाजारामध्ये जी वस्तूची किंमत आहे किंमत कमी आहे का किंमत जास्त आहे याचा विचार किंवा पुरवठ्याच्या नियमाचा विचार करून त्याला शेलार चालत नाही तर त्याला काय गरज असते रोख रकमेची गरज असते आणि मग तो येईल त्या किमतीला आपल्या मालाचा पुरवठा वाढवतो आणि काय करतो पैसे कमवतो मग भले त्यात तोटा होऊ दे किंवा फायदा होऊ दे झालं पुढचा मुद्दा बघा चार कुठला नाशवंत वस्तू हे पण गेल्या तासाला आपलं झालंय नाशवंत वस्तूंच्या बाबतीमध्ये पुरवठ्याचा नियम काशी कर पुरवठ्याचा नियम आपल्याला अनुभवास येत नाही नाशवंत वस्तू समजा बाजारामध्ये नाशवंत वस्तूंच्या किमती कमी झाल्या नाशवंत वस्तू कोणत्या दूध अंडी भाजीपाला मांस मच्छी या वस्तू कशा आहेत नाशवंत वस्तू आहेत या वस्तूंच्या बाजारामधल्या किमती कमी झाल्या बरोबर मग आता कारखानदार किंवा उत्पादकानं काय करायला पाहिजे हा माल काय केला पाहिजे साठवून ठेवला पाहिजे बरोबर आता हा माल आपण साठवून ठेवला पण किती दिवस 5 दिवस 10 दिवस 15 दिवस किती दिवस आपण साठवून ठेवू शकतो नाशवंत वस्तू दूध भाजीपाला आपण किती दिवस साठवून ठेवू शकतो 15 दिवस बरोबर
त्याच्या पुढे ही किमती कमीच राहिल्या तर त्याला आपला माल नाइलाज असतो येईल त्या किमतीला बाजारामध्ये विकावा लागतो. कदाचित तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्हला प्रश्न आला नाशवंत वस्तूंचा पुरवठा हा साठ्या एवढा असतो चूक बरोबर किंवा तुम्ही लक्षात ठेवायचं नाशवंत वस्तूंचा जेवढा साठा आहे तेवढाच बाजारामध्ये काय करावा लागतो पुरवठा करावा लागतो. इथे लक्षात पुरवठा नियमाप्रमाणे नाशवंत वस्तू कार्य करीत नाहीत. इतर ज्या वस्तू नाशवंत नाहीत ज्या दीर्घकाळ टिकू शकतात टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल बरोबर अशा वस्तू आपण दीर्घकाळ साठवून ठेवू शकतो पण नाशवंत वस्तूंचा पुरवठा पुरवठ्याच्या नियमाप्रमाणे काम करीत नाही. इथे लक्षात पुढे मग हा पण त्याला काय अपवाद पाचवा मुद्दा आहे दुर्मिळ वस्तू. आता दुर्मिळ वस्तू बघा काही व्यक्तींच्या सह्या असतील काही व्यक्ती अतिशय काय असतात दुर्मिळ असतात नाणी आहेत तिकीट आहेत काही वस्तू या अतिशय दुर्मिळ असतात त्या वस्तूंचं त्याच्यासारखं उत्पादन परत करता येत नाही. उदाहरणार्थ बघा आपला केळ आहे किंवा आपला दिघे आहे यांचं उत्पादन त्यांच्यासारखं परत करता येतं का आपल्याला करता येत नाही बरोबर त्यांच्यासारखे दुसरे उत्पादन होणे नाही. म्हणून ह्या वस्तू कशा आहेत दुर्मिळ आहेत. या वस्तूंच्या किंमती वाढल्या काय कमी झाल्या काय तर याच्यामुळे पुरवठा कमी जास्त करता येत नाही किंवा काही वस्तू या परत उत्पादन घेताच येत नाही बरोबर. म्हणून दुर्मिळ वस्तू या पुरवठा नियमाला काय आहे अपवाद आहे. हे आहेत पुरवठा नियमाचे अपवाद. याच्या पुढचा मुद्दा बघा काय आहे पुरवठ्यातील बदल आणि पुरवठ्यातील विचलन बरोबर. साठे वही आहे का नुसतं बसायचं ना खाऊ नुसतं असं ते काय म्हणतो आपण जरा जास्त हालचाल म्हणून करत नसते की आपण त्याला म्हणतो की जरा काय म्हणतोय लट्टण आहे लट्टण म्हणजे झाड जे काम करत नाही हालचाल जास्त करत नाही.